म्हणजे मी तर ते तेव्हा चावडीवर सुद्धा मी मान्य केलं होतं की थोडस फ्रेंडशिप पेक्षा डेफिनेटली जास्त आहे. आता हे मी फक्त माझ्याबद्दल सांगते, मी अजिबात, कारण आमचं त्या दोघांवरती असं, दोघांचं असं त्यावरती खूप क्लिअर बोलणं झालंय, तुला काय वाटतंय मला काय वाटतंय असं थोडंफार व्हायचं शेअरिंग, पण असं खूप क्लिअर बोलणं नाही झालं, त्यामुळे इट वुड बी रॉंग जर मी त्याच्याही साईडने बोलले तर. बट माझ्यासाठी जेव्हा मी त्या घरात होते तेव्हा तो एकमेव व्यक्ती होता ज्याच्याशी मी गेमच्या व्यतिरिक्त जाऊन सुद्धा बोलले, गेमच्या व्यतिरिक्त जाऊन सुद्धा कनेक्ट झालेले. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लच्च मराठी. बिग बॉस तो मराठीचा जो खेळ आहे तो रंगतोय छान, आणि आता काही दिवस बाकी आहेत ग्रँड फिनालेसाठी, पण या दरम्यान अनेक स्पर्धक जे आहेत ते बिग बॉस मराठीच्या घराबाहेर पडले. आणि त्यातली एक स्पर्धक जिचं महेश मांजरेकर कायम कौतुक करायचे, जी इंडिव्हिज्युअल खेळताना दिसली, जिला आपण वन लाइनर क्वीन म्हणूया, अमृता देशमुख आहे आपल्या सोबत आणि तिच्याशी आपण हा ऑनलाईन संवाद साधतोय. अमृता कशी आहे, त्या घरातून या घरात आलं, अर्थात तू बॅक टू बॅक इंटरव्ह्यूज आणि या सगळ्या गोष्टी करतेस, पण एपिसोड बघितलेस का तू? नाही, अधून मधून वेळ मिळतं तसं मी सुरुवात केलेली आहे बघायला, पण ते ट्रान्झिशन जे आहे ना की त्या घरात ना या घरात, तर त्यात सुद्धा ते असं खूप म्हणजे शॉकिंग होतं, म्हणजे माझ्यासाठी सुद्धा अनएक्सपेक्टेड होतं, त्यामुळे ते ट्रान्झिशन अजून अवघड जात आहे. पण मग आता तू म्हटलीस तसं की बॅक टू बॅक इंटरव्ह्यूज आणि या सगळ्या गोष्टी सुरू आहेत, सोशल मीडियावर पण लोक बोलतायत, काही ना काहीतरी व्यक्त होत आहेत, सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे माझं जरा काय म्हणतात लक्ष जे आहे ते त्या दुःखावरनं हटून थोडस वेगवेगळ्या गोष्टींकडे जात आहे, आणि मला जरा सेटल व्हायला मदत होते असं आपण म्हणू शकतो. पण बाहेर आल्यानंतर जो मिळालेला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स, अर्थात तुम्ही घरात असताना तुम्हाला कळत नाहीये बाहेर कोण काय रिॲक्ट करतंय, कसं आपण कशा पद्धतीने दिसतोय, केवढं दिसतोय, जर बाहेर आल्यानंतर तुला काय जाणवलं, काय पद्धतीचा रिस्पॉन्स मिळाला, प्रतिक्रिया मिळाली? म्हणजे अफाट म्हणता येईल त्याला, म्हणजे मी मला इमॅजिनच झालं नव्हतं की जसं तू म्हटलीस की आतमध्ये असताना ना काहीच आयडिया नसते, एकमेव सोर्स असतो की लोकांच्या मनात काय चाललं असेल किंवा एका तासामध्ये काय दिसलं असेल याचा, तो म्हणजे महेश मांजरेकर सर. तर पण बाहेर आल्यानंतर जेव्हा ऍक्च्युली प्रत्येक बिग बॉस मराठी बघणारी महाराष्ट्रातली व्यक्ती जेव्हा असं सांगते त्यांच्या मनातलं, आणि तुला सांगते की जे जे मेसेजेस आहेत, कॉल्स आहेत, ते सगळे असे इतके विस्तृत आहेत ना की लोक असं असं वाटतं की जसं की ते मला पर्सनली ओळखतायत, ऍक्च्युली ओळखतायत, ते कुठल्या तरी जवळच्या व्यक्तीने सांगितल्यासारखे प्रत्येकाचे मेसेजेस आहेत, आणि त्यामुळे खूप भारावून जायला होतंय मला. ऍक्च्युली मी आपण कसं एखादा प्रोजेक्ट सुरू होण्याच्या आधी काहीतरी एखादी पोस्ट टाकतो, किंवा मग कुठला तरी एखादा प्रोजेक्ट संपतो त्याच्यानंतर आपण गुडबाय वाली एक पोस्ट टाकतो, त्याच याने मी एक ती पोस्ट टाकली होती, आणि मला खरंच गरज होती की लोकांच्या मनात काय चाललंय ते जाणून घेण्याची, पण एक जो काय असा बंपर रिस्पॉन्स आला त्याने मला, मी खरंच खूप आतून खूप सुखावून गेले मी असं म्हणता येईल, आणि त्यामुळे सगळ्यांचे आभार मानावे तितके कमी आहेत. कुठेतरी या शोशी जोडलं, म्हणजे कलाकार म्हणून अनेक जण, अनेक कलाकार नकार देखील देतात या शोला, कारण तुमची खरी पर्सनॅलिटी येते, कारण तुम्ही विविध भूमिका करत असतात, पण तुम्ही खरे काय आहात, तुमच्या अनेक गोष्टी एक्सप्लोअर होतात या घरात, तर तुला असं कुठेतरी वाटत होतं का की आपण कशा पद्धतीने दिसू हा शो करण्याआधी? थोडीफार भीती होती की कारण प्रत्येक माणसाच्या वेगवेगळ्या साईड असतात, तर तसं बाबा माझी अशा चॅलेंजिंग सिच्युएशन मध्ये माझी कुठली साईड समोर येईल, ती साईड लोकांना आवडेल की नाही, असंही असू शकतं की आतापर्यंतच्या आयुष्यात मला जी माझी सगळ्यात वाईट वाटणारी साईड असायची की समजा चिडल्यानंतर बाबा मला नाही आवडत मी एकदम कुणाला काय बोलते, त्याचा जर माझा आतापर्यंतचा अनुभव असेल, पण असंही होऊ शकतं की बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर मलाच माझी एक कुठली तरी वेगळीच साईड डिस्कवर झालेली, त्यामुळे भीती मनामध्ये होती, डेफिनेटली होती, आणि खरे आपण एक्सपोज होऊ या गोष्टीची पर्टिक्युलर भीती मला कमी होती, कारण कुठेतरी तो एक विश्वास होता मनामध्ये की नाही मी पण एक माणूसच आहे, आणि त्यामुळे बघूया काय होतं ते. आता मला त्याचं ऍक्च्युली सांगता नाही येते, पण कुठेतरी आपलं ते गट फिलिंग असतं ना की नाही कदाचित मी एवढी वाईट नसेन, आतापर्यंत आपण जे घडलेलो आहोत आणि सगळं जे झालेलं आहे त्याच्यानुसार असं वाटतंय की नाही आपण परिस्थिती ती हाताळू शकू, त्यामुळे तो विश्वास कुठेतरी वाटला मनात ना, आणि म्हणून मी ठरवलं की नाही लेट्स गो फॉर इट, आणि म्हणून मी त्या एक्सेप्ट केलं. पण अमृता एवढा संयम येतो कुठून, एखादी व्यक्ती तुमच्या अंगावर पीठ टाकते
त्यानंतर रिॲक्ट होणं, म्हणजे तू रिॲक्टच झाली नाही जास्त, कुठून आणला संयम? कारण तिने राखीने, अर्थात राखीची एक वेगळी एंटरटेनिंग स्टाईल, मला वाटतं ते कुठेतरी काही अनेक जणांनी विरोधही केला त्या गोष्टीला, पण तू संयम पाळून होतीस, तो कसं काय आला? मला कायम असं कुठेतरी वाटतं की जेवढं आपल्याला हर्ट झालेलं आहे ना तेवढंच रिॲक्ट व्हायला पाहिजे. नॉट दॅट तेव्हा मी काय हर्ट नव्हते झाले किंवा मला असं ऑड नव्हतं वाटलं तसं नव्हतं, पण तिने जेव्हा ते पीठ टाकलं तेव्हा मी हाताने ते दूर केलं होतं, ते माझ्या अंगावर कम्प्लिटली पडलं नव्हतं आणि मी अशी म्हणजे यु नो की खूपच एम्बॅरेसिंग मी दिसायला पण झाले आहे. ते सगळं जर झालं असतं ना तर मला खूप मोठ्या लेवलवरती अफेक्ट झालं असतं, बट मी त्यातनं अशी थोडक्यात बचावले. वेरज असं पण होतं की मला तिच्याकडनं ना फार अपेक्षाच नाहीये खूप सेन वागण्याच्या आणि हे, त्यामुळे त्या क्षणी मी म्हणजे 2 सेकंड लागले मला सावरायला की आता जस्ट काय घडलंय नक्की हे सगळं सिच्युएशन हँडल करायला, पण मुळातच तिच्याकडनं काही अपेक्षा नसल्यामुळे मला हे माहिती होतं की मी तिच्यावरती चिडणं, मी तिच्यावरती ओरडणं याने फक्त मला त्रास होणार आहे आणि तिला काहीच फरक पडणार नाहीये. 2 तासांनी ती वेगळ्या वेगळ्या कुठल्या तरी ठिकाणी वेगळं काहीतरी करायला जाणार आहे, त्यामुळे ते कुठेतरी बॅक ऑफ द माइंड मला माहिती होतं, त्यामुळे मी खूप त्याच्यावरती रिॲक्ट नाही झाले. आणि जेवढं कदाचित कमी दिसलं असेल पण त्याच्यानंतर सुद्धा घरामध्ये खूपच वातावरण तेव्हा असं टेन्स झालेलं होतं. मला तेव्हा इतर लोकांच्या उलट मला असं पण झालं की इतर लोक त्या क्षणी जे रिॲक्ट होत होते ना ते माझ्यासाठी खूप सरप्राईझिंग होतं. म्हणजे माझं लक्ष एका पॉइंटला माझ्यावरून जाऊन बाकीचे लोक ते कुठे ती अरे ती प्लेटच फुटली राखी ते पीठच वाया गेलं वगैरे असं मला असं झालं होतं की 1 मिनिट हे बाकीचे सगळे जे मुद्दे आहेत ना पीठ असेल प्लेट असेल हे सगळे मुद्दे सेकंडरी आहेत, सगळ्यात आधी ती काय वागलीये ते त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा की हे असं तुमच्या बरोबरही होऊ शकतं कधी पण ती तुम्हालाही काही हे करू शकते. सो तिच्या बाबतीत लोक एकदमच मला असे मवाळ दिसले आणि मला त्यांचं वागणं खूपच त्या क्षणी असं दुटप्पी वाटलं, त्यामुळे मी एका पॉइंटला त्यांच्यावर सुद्धा चिडले होते की तुम्ही अशा पद्धतीने काय हँडल करताय ती सिच्युएशन, घडलंय काय, तुम्ही बोलताय काय, असं झालं होतं मला. आणि राखी नंतर माझा पिच्छा सोडत नव्हती, ती म्हणत होती की तुम्हाला का मला तू फेल केलं, मला ते सांग मला ते सांग. म्हटलं आता तर मी सांगतच नसते तुला, तुझ्या मनाप्रमाणे सगळं नाही होणार असं मी चिडले होते तिच्यावरती. फक्त मी ठरवलं होतं की तिला जे हवंय ते मी माझ्याकडनं देणार नाहीये, तिला माझ्याकडनं जी अग्रेसिव्ह रिॲक्शन हवी होती तिला मी तिच्यावरती खूप चिडणं रागावणं हवं होतं ते मला माहिती होतं की मी ते तिला देणार नाहीये. नॉट दॅट मी तिला खूप प्रेमाने ट्रीट करणार आहे लगेच, मी तिच्याशी बोलत नव्हते आणि सगळं मी एका पॉइंटला सांगितलं सुद्धा तू इरिटेटिंग होतीस म्हणलं टास्कमध्ये म्हणून मी तुला नाही हे केलं. सो मला तो एपिसोड अजून बघायचा आहे किती दिसलंय माहिती नाहीये, बट हा म्हणजे कदाचित इतर लोकांनी जेवढं अकांडतांडव केलं असतं तेवढं मी नाही केलं ही तो फॅक्ट आहे, पण ते ठरवूनच होतं. म्हणजे मला नव्हतं तिला द्यायचं जे ती एक्सपेक्ट करत होती ते. आणि तेच मी तुला म्हटलं की तू संयमपणे ते ती सिच्युएशन हँडल केलीस, पण तू सडेतोडपणे सगळ्यांना उत्तर दिली. म्हणजे जे तुझे फ्रेंड जरी असतील तर त्यांना नॉमिनेट करणं असेल किंवा मुद्द्यांवर विषय मांडणं असेल, पण त्यामुळे तुला असं कुठे वाटत नव्हतं की आपण मित्रांशी भांडतोय पण एकटे पडू. सुरुवातीच्या काळात जी तुझी सिच्युएशन होती की तुला एकटं वाटत होतं, तर नंतर तुला असं जाणवलं का की आपण असं नको करूयात आपण एकटे पडू असं काही कुठे जाणवलं? समोर असं झालेलं होतं की सुरुवातीपासूनच माझं कुठल्या ग्रुपशी अशी काही खूप मोठ्या लेवलची बांधिलकी नव्हती, एखाद दुसऱ्या जणांशीच मी बोलत होते, त्यामुळे मला मी ते ऍक्सेप्टच केलेलं होतं की यार इथे हे होऊच शकतं की माझं नाही कुणाशी एकदम खूप कनेक्ट होते, त्यांना त्यांचे मिळाले ठीक आहे. सो ऍज सेंटिमेंटल ऍज इट मे साऊंड, बट मला त्या एकटेपणाची सवय झालेली होती, मी ते गृहित धरलेलं होतं की इथे आपल्याला खूपदा वाटायचं यार एकटं खूपदा वाटायचं, पण मी ते गृहित धरलेलं होतं. आणि मग नंतर म्हणजे सुरुवातीला जेव्हा मला म्हणायचं की तू दिसत नाहीयेस किंवा तुझी मतं जी आहेत ती लोकांपुढे येतच नाहीयेत असं जेव्हा वाटायचं, वेरएज मी बोलायचे फक्त कदाचित मी एकट्यात बोलायचे 1-to-1 सांगायचं आणि असं व्हायचं. नंतर मग जेव्हा मी ठरवलं की नाही आपल्याला जे वाटतंय ना ते आपण मोकळेपणाने सांगायलाच पाहिजे, सगळ्यांसमोर सांगायला पाहिजे, जेव्हा वाटतं ते व्यवस्थित सांगायला पाहिजे, नॉट नेसेसरीली अग्रेसिव्हली. सगळ्यांसमोर सांगणं म्हणजे काय उद्धटपणे सांगितलं पाहिजे, जोरदार बोलून तमाशा केला पाहिजे असं काही नाही. सो नंतर नंतर मी खूप वोकल झाले त्या बाबतीत. आणि येस कुठेतरी जेव्हा मी अक्षयला वगैरे जेव्हा त्याच्याबद्दलच्या न पटणाऱ्या गोष्टी मी सांगायला लागले, प्रसादला मी त्याच्या न पटलेल्या गोष्टींबद्दल तिथल्या तिथे उत्तर द्यायला लागले, तेव्हा डेफिनेटली त्याचे परिणाम सुद्धा मला भोगावे लागले की
प्रसाद आणि मी आम्ही कधी एक्स्ट्रीम लेवलला जाऊन भांडलो नव्हतो त्याच्या आधी, पण नंतर भांडणं झाल्यानंतर थोडा काळ न बोलणं, थोडा तो हँगओव्हर असतो एक, तो राहणं, तो राहिला होता. अक्षय तर खूपच चिडला त्याच्यानंतर, की त्याला ते खूपच असं हे वाटत होतं की तुला फक्त माझ्यातले वाईट गुणच दिसतायत, तुला आता तू फक्त मला ब्लेमच करतेय, इतपत की त्याला वाटायला लागलं की मी त्याचाच वापर करतेय ठरवून, की बाबा त्याला मी टार्गेट करून मी त्याच्यातले गुण. बरंच माझ्या दृष्टीने ते असं होतं की तो माझा मित्र आहे आणि म्हणूनच मी त्याला कम्फर्टेबली त्या सगळ्या गोष्टी सांगू शकते. खऱ्या आयुष्यात सुद्धा मी माझ्या मित्रमैत्रिणींना जे काय वाटतं ते मोकळेपणाने सांगते. सो तसं मी ते करत होते आणि त्याच्यानंतर झालं ते की अक्षय सुद्धा माझ्याशी काय बोलत नव्हता. सो तो एकटेपणा पुन्हा एकदा मी तो अनुभवला. पण मला असं वाटतं की तो एक गेम शो होता, तिथे मी नाती बनवायला आणि असं करायला गेलेले नव्हते. आणि आय वॉज स्टेईंग ट्रू टू माय सेल्फ, म्हणजे सिच्युएशन मध्ये जर का मला ती गोष्ट नाही पटली तर तिथल्या तिथे बोलणं ते भाग आहे, नाहीतर माझी माझी साईड ही कधी बाहेर आलीच नसती. लोकांना वाटलं असतं मी एक शांत शांत बसणारीच मुलगी आहे आणि मी तशीच शांतपणे बाहेर पडले असते. सो कुठेतरी म्हणजे ती प्राइस मला चुकवावी लागली, डेफिनेटली चुकवावी लागली. नात्याविषयी तू उल्लेख केलायस आता, तर तुझे आणि प्रसाद जे नाते आहे ते खूप छान बघायला मिळालं आणि ते तुम्ही आणखीन छान पद्धतीने आम्हाला ते विविध एपिसोड मध्ये बघायला मिळतात, वेदर तुमची भांडणं असतील किंवा नंतर व्यवस्थित टास्क मध्ये एकत्र खेळणं असेल. पण वॉज इट मोर दॅन फ्रेंडशिप? हो, म्हणजे मी तर तेव्हा चावडीवर सुद्धा मी मान्य केलं होतं की थोडस फ्रेंडशिप पेक्षा डेफिनेटली जास्त आहे. आता हे मी फक्त माझ्याबद्दल सांगते, मी अजिबात, कारण आमचं त्या दोघांवरती असं दोघांचं असं त्यावरती खूप क्लिअर बोलणं झालंय, तुला काय वाटतंय मला काय वाटतंय असं थोडंफार व्हायचं शेअरिंग, पण असं खूप क्लिअर बोलणं नाही झालं, त्यामुळे इट वुड बी रॉंग जर मी त्याच्याही साईडने बोलले तर. बट माझ्यासाठी जेव्हा मी त्या घरात होते तेव्हा तो एकमेव व्यक्ती होता ज्याच्याशी मी गेमच्या व्यतिरिक्त जाऊन सुद्धा बोलले, गेमच्या व्यतिरिक्त जाऊन सुद्धा कनेक्ट झालेले, त्यामुळे मैत्रीपेक्षा डेफिनेटली थोडस जास्त होतं. पण एवढं ती सिच्युएशन इतकी चॅलेंजिंग होती की एवढं नाहीये की मी त्याच्यावरती काहीतरी ऍक्ट करू शकेन, किंवा असं नव्हतं की मी त्याच्यावरती कम्प्लिटली फोकस करू शकेन, नाही तर मग ते कम्प्लिटली मेस झालं असतं. म्हणजे जेवढा केवढा सपोर्ट आमचा एकमेकांना होता जो आम्ही करू शकत होतो तो पण कदाचित राहिला नसता जर का आम्ही कम्प्लिटली त्यातच बुडालो असतो. बट येस, ते कनेक्शन छान होतं, म्हणजे डेफिनेटली ते थोडस मैत्रीपेक्षा जास्त होतं, म्हणूनच मी त्याच्याशी बोलायचे, त्याला समजून घेऊ शकायचे आणि वाईस वर्ष, असं नाहीये की मी परफेक्ट आहे, तो सुद्धा मला त्याने बऱ्याच सिच्युएशन मध्ये समजून घेतलं असणार आहे. सो तसं ते होतं, छान होतं. आता ते इक्वेशन घराबाहेर कसं असणार आहे काय माहिती, मला खरोखर अंदाज नाहीये ते. म्हणजे एक तर ते असं झालेलं आहे की एका वेळेस घराबाहेर नाही पडलेलो नेमकं, तो आता अजूनही आतमध्ये आहे. असंही होऊ शकतं की गेल्या आता पुढच्या काही दिवसांमध्ये गेम, तो गेम खरंच लिटरली सांगते तो गेम दिवसा दिवसाला बदलत असतो आणि तो नॅचरलीच बदलत असतो. बरेच जण ठरवून काही डिसिजन घेतात किंवा काही असेल. सो या काळामध्ये समजा एक व्यक्ती म्हणून त्याच्यात काही बदल झाले, व्यक्ती म्हणून त्याचे इतर काही तिथे कनेक्शन निर्माण झाले नव्याने, म्हणजे आता मला दिसतंय की तो अपूर्वाशी छान बोलतोय, तिच्याशी गप्पा मारतोय, तो ओव्हरऑल समजा जर तिच्याशी अजूनच जास्त कनेक्ट झाला तर, म्हणजे माझं म्हणणं आहे की मला आयडिया नाही आहे की तो मानसिक रित्या आता कुठल्या पेजवर आहे. सो तो बाहेर आल्यानंतर ऍक्च्युली स्क्रॅच पासून सुरुवात आहे. ते खूप सोपं नसणार एकदम की बाहेर आलो आणि आठवत आहे ना आपलं कनेक्शन, मग चल आता इथून पुढे, असं ते नसणार आहे असं मला वाटतंय. त्यामुळे बघूया, तो बाहेर आल्यानंतर त्याच्याशी बोलणं होईलच, भेट होईलच. सो पण प्रसादचं जे वागणं आहे अनेक जण कन्फ्युजिंग म्हणतात, ते तुलाच फक्त कळालेलं आहे. शनिवार रविवार चावडीवर प्रसाद वेगळा असतो आणि तू त्या घरात अनुभवलंयस, आम्ही तर प्रेक्षक म्हणून बघतो, पण ते नेमकं काय आहे? खरंच प्रसाद कन्फ्युजिंग आहे का? खरंच तो चावडीवर वेगळ्या पद्धतीने एका कॅरेक्टर मध्ये येतो का? काय आहे ते नेमकं? आता याच्यामध्ये नेमकं असं असू शकतं की आमचं इतर लोकांपेक्षा माझं त्याच्याशी कनेक्शन जे आहे ते मी त्याच्यावरती कुठेतरी विश्वास ठेवला म्हणून ते होऊ शकलेलं आहे. म्हणजे मी त्याच्या जेन्युइन असण्यावरती विश्वास ठेवला म्हणून मी आता हे सांगू शकते की नाही आमचं मैत्रीपेक्षा थोडं जास्त होतं. त्यामुळे हे माझंच मला मी कॉन्ट्राडिक्ट केल्यासारखं होईल जर का मी बोलले की नाही तो वेगळ्या कॅरेक्टरमध्ये शिरतो किंवा नाही. मला कुठेतरी असं वाटलेलं आहे की तो एक व्यक्ती आहे
आणि प्रॉबेब्ली कॉम्प्लेक्स व्यक्ती असेल, सगळ्यात जास्त कॉम्प्लिकेटेड तो व्यक्ती असेल, पण तो तसा आहे असं मला वाटतं. त्याच्यामध्ये कुठे ते फेक नाहीये असं मला वाटतं. माझ्या आजूबाजूला खूप जण आहेत की जे छाती टोकपणे सांगतात, आतमध्ये सुद्धा सांगायचे की नाही तो चावडीवरती वेगळं वागतोय आणि हे काही खरंच नाहीये, हे इमोशनल होणं वगैरे सगळं नाटकी आहे. मी समाव सुरुवातीपासून माझा विश्वास बसला होता की नाही तो कशातनं तरी जातोय आणि त्यामुळे त्याला जे अफेक्ट होत असं प्रॉब्ली ओव्हर इमोशनल तो आहे, ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतात. त्यामुळे मला सुद्धा हा प्रश्न पडायचा, पण हे जरी केलेलं असलं तरी मला सुद्धा प्रश्न पडायचा की प्रसाद तू चावडीवर बोलत का नाहीयेस. मी त्याला सांगितलं पण होतं की तू सांग ना की हो माझी चूक झाली, मी चिडलो, मी बोललो आणि माझी ती चूक झाली. म्हटलं हे सुद्धा तू सांग ना, तुझी तुझी अजून वेगळी साईड येऊ दे, फक्त तू अग्रेसिव्ह झाला कीच व्होकल होतो, अग्रेसिव्ह झाला कीच तू बोलतोय, असं का होतंय हे मी त्याला सांगायचंय. पण त्याहून पलीकडे जाऊन खूप फोर्स करावा ते मला योग्य नव्हतं वाटत. पण जे साधारणपणे लोकांना बघताना प्रश्न पडत असतील ते सुद्धा ते मला सुद्धा पडायचे आणि त्याच्या बाबतीत मी ते सुद्धा त्याला बोलायचे. फरक एवढाच आहे की मला ते कुठे फेक नव्हतं वाटत. मला असं वाटायचं की एक माणूस म्हणून त्याची काहीतरी मजबुरी असेल की ज्याच्यामुळे तो ते नाही, त्याच्या त्या लिमिटेशन मधनं तो बाहेर येऊ शकत कदाचित. बट मला मला सुद्धा व्हायचं यार बोल प्रसाद काहीतरी, तू काय बोलतोयस ते मला नीट सांग. मला म्हणजे मला इच्छा असायची जाणून घ्यायची की तू सांग, बट ते काही काही वेळेस नाही व्हायचं. पण अमृता, एकीकडे सकारात्मक रिस्पॉन्स प्रेक्षकांचा तुझ्यासाठी असलेला, महेश मांजरेकर कायम तुझ्या इंडिव्हिज्युअल खेळाचं कौतुक करायचं अगदी शेवट पर्यंत, म्हणजे जेव्हा तू बाहेर आलीस तेव्हाही ते म्हटले की तू छान खेळत होते, असं सगळं असताना त्या क्षणी बिग बॉस मराठीच्या घराबाहेर पडलं, तू कुठे बघत होतीस? जर तू एक्झिट तुझी झाली नसती तर तू कुठे बघत होतीस स्वतःला? काही जण असतात की जे सांगतात की मला माझ्या हातातच ट्रॉफी होती. मी समोर अशी की मी एकदम तेवढं प्रेडिक्ट नव्हते करत, बट जसं तू म्हटलीस की पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येत होता, त्याच्यामुळे आपण मी ऍक्च्युली कुठेतरी स्वप्न बघायला लागले होते की मी फायनलमध्ये असणार, मी ऍटलिस्ट 100 दिवस कम्प्लीट करणार आहे हे कुठेतरी मी स्वप्न बघायला लागलेले होते. मी फॅमिली वीकचं स्वप्न पाहिलेलं होतं की माझी आई येणार आहे घरात इतक्या दिवसांनी, मी तिला बिग बॉसच्या घरात भेटणार आहे, तिला दाखवणार आहे बिग बॉसच्या घरातला एकूण कोपरा आणि या सगळ्या गोष्टी. सो मी बघत होते स्वतःला फायनलमध्ये, आय विल बी व्हेरी ऑनेस्ट, पण ते नाही झालं. म्हणजे मला कुठेतरी डेफिनेटली हे वाटून जातं दिवसातनं एकदा की यार मी खूप सिन्सिअरली सरांचं ऐकलं, सतत इंट्रोस्पेक्ट केलं, स्वतःमध्ये बदल केले, ते कशासाठी केले? म्हणजे शेवटच्या क्षणी बाहेर येण्यासाठी मी ते केलेले नव्हते. म्हणजे आज आतमध्ये जी कुठली लोक आहेत ती सगळी, मला असं वाटतं की मोस्ट ऑफ देम जे असे आहेत की ज्यांनी ऐकलंच नाहीये सरांचं, ज्यांना त्यांचंच घोडं त्यांनी पुढे दामटलंय, जे त्यांचंच वागणं तेच कंटिन्यू करत आले, मग मी असं का केलं? पण मग मला उत्तर ह्या गोष्टीचं मिळतं जेव्हा मी लोकांचं प्रेम बघते, जेव्हा मी लोकांचे मेसेजेस बघते, तेव्हा मला असं होतं की नाही, मी जो पाथ निवडला होता तो डेफिनेटली वर्थ होता, कारण नाहीतर मला बाहेर आल्यानंतर लोकांचं हे प्रेम कदाचित बघायलाच मिळालं नसतं. महेश सरांना थोडं श्रेय जातं काय? कारण तुझी पर्सनॅलिटी एक वेगळी त्यानंतर दिसली, एक दोन वीक नंतर. डेफिनेटली जातं. आणि ते खूप म्हणजे ते सांगतात तेव्हा ते स्पष्टपणे सांगतात, मोकळ्या मोकळ्या गोष्टी अशा करून सांगतात ते. त्याच्यामध्ये कुठेही फक्त सजेस्टिव्ह बोलणं किंवा एखाद्यालाच बोलणं किंवा असं काही नसतं. जेव्हा मी नव्हते दिसत, जेव्हा ते म्हणत होते की अमृता तू दिसली नाहीस तर तू इथे बाहेर येशील, ते सांगायचे मला, तेव्हा तेव्हा मी ती गोष्ट व्यवस्थित पाळली होती की काय चुकत असेल आपलं, काय होत असेल याचा विचार केला. नॉट दॅट मला दरवेळेस खूप आन्सर्स मिळत होते त्या विकेंडच्या एपिसोड नंतर, कारण ते कधी तू काय कर हे नाही सांगायचे. ते तुम्ही तुमच्या पर्सनॅलिटीनुसार शोधून काढा, तुमच्या सत्सद्विवेक बुद्धीनुसार शोधून काढा की आपल्याला आपला गेम प्लॅन काय चेंज करायचा आहे, काय चुकतंय आपलं हे तुम्हाला शोधून काढायचं. त्यामुळे मला खूपदा असं वाटायचं की यार मला माहिती मला चेंज करायचं, पण काय करू एक्झॅक्टली चेंज, म्हणजे काही कळायचं नाही. पण ते ओव्हर द टाइम पिरियड होत गेलं, त्यामुळे येस खूपच श्रेय हे महेश मांजरेकर सरांना जातं, डेफिनेटली जातं. अमृता पण वन लाइनर स्क्रीन जसं मी सुरुवातीला म्हटलं तुला कसं, कारण तू प्रत्येक ठिकाणी असे सगळ्यांचे तोंड बंद करण्यासाठी तुझ्याकडे शब्द असायचे, काही जण टास्क मधून दाखवायचे, काही जण भांडून वादातून दाखवायचे, पण तू एक वन लाइनर
बस बोलती बंद. हा स्वभाव तुझा मुळात आहे. हो, माझे मित्र मैत्रिणी मला म्हणायचे की तू म्हणजे सुरुवातीला ते म्हणायचे की तू स्टँड अप कॉमेडी ट्राय करणं ट्राय करणं, तुझ्यामध्ये आहे ते असं म्हणायचे. आणि मला खूप कॉन्फिडन्स नव्हता त्या गोष्टीचा. आणि मी ऍक्च्युली गेलं काय म्हणजे साधारण मी रेडिओ मिरची जेव्हापासून जॉईन केलं तेव्हापासून साधारण मी एक लिहिण्याचं वगैरे सगळं सुरू केलं होतं. आणि मी काही काही स्टँड अप कॉमेडीचे पुण्यात परफॉर्मन्सेस सुद्धा केले होते. त्यामुळे कुठेतरी त्याचे ते हे असणार आहेत, अंश असणार आहेत माझ्यामध्ये. आणि मला असं ते खूप वाटतं की ते जास्त माझे बाहेर येतात जेव्हा मला रिॲक्शन कुठेतरी द्यायची असते किंवा जेव्हा ते लाईव्ह समोर घडत असतं. आणि मग मला ते जास्त स्पॉन्टेनियसली सुचतं असं मला वाटतं, रादर दॅन एका रूम मध्ये बसून लिहिण्यापेक्षा. सो तिथे त्या त्या सिच्युएशन मध्ये मला ते जास्त असं वाट म्हणजे वाटायच्या आधी मी बोलूनही गेलेले असायचे. पण मला असं वाटतं की तीच मी खरी आहे, खरंच मी आहे. आणि त्यामुळे ते त्या वेने बाहेर येत होत. तुझी स्पॉन्टॅनिटी प्रेक्षकांनाही आवडली. शेवटचे काही एक दोन प्रश्न आहेत. अपूर्वा नेमळेकर बद्दल काय वाटतं, ती कशा पद्धतीने, कारण तिचं आणि तुझं इक्वेशन शेवटपर्यंत इतकं चांगलं नव्हतं जरी अक्षय सोबत तुझी मैत्री झाली. अपूर्वा नेमळेकर बद्दल काय वाटतं तुला आणि त्याबद्दल थोडं? सुरुवातीचं जेव्हा मी त्यांच्या ग्रुप मध्ये आधी नव्हते, नंतरही नव्हतेच म्हणा मी अगदी काय खूप त्यांच्या कोर ग्रुप मध्ये, पण मला असं वाटतं की ती कुठेतरी तिचे त्या गेम मध्ये खूप इन्सिक्युरिटी होती. तिला तिचं स्थान आणि त्याच्या उपर कोणी जात आहे की काय, खरं तर नॉट नेसेसरिली. तिथे तुम्हाला बिनतोड तुमच्या तोडीचं कोणीतरी आहे हे कळल्यानंतर तुम्ही ते कुठल्या वेने घेताय हे तुमच्यावर डिपेंडंट आहे. तुम्ही ज्या क्षणी इन्सिक्युअर व्हायला लागतात की अरे नाही ही कदाचित माझ्या वर जाणार आहे, म्हणून मग तुम्ही त्या व्यक्तीला नेगेटिव्हली रिस्पॉन्ड करायला लागता. सो मला असं वाटतं की तिचा स्वभाव तो कुठेतरी माझ्या बाबतीत नंतर जास्त बाहेर आला, जेव्हा तिला कळलं की मला इतर लोकांनी मला तिच्यापेक्षा जास्त त्या एका टास्कमध्ये वजनदार ठरवलं किंवा मग माझं कौतुक व्हायला लागलं. आणि या गोष्टी तिच्याच तोंडून बाहेर आलेल्या आहेत. म्हणजे मी जर चुकीची असते तर मला उलट जास्त आनंद झाला असता, पण या गोष्टी तिच्याच तोंडून यायला लागल्या होत्या. जेव्हा मला चावडीवर कळलं की तुम्ही देशमुखचं काय एवढं सर कौतुक करताय, तिने असं काय केलंय वगैरे. असं माझं म्हणणं आहे की तुम्ही ऍक्सेप्ट करा, ज्या वेळी सर बाहेरून सांगतायत की तिचा परफॉर्मन्स चांगला होतोय, तर ऍक्सेप्ट करा की ती एक स्पर्धक म्हणून ती काहीतरी परफॉर्म करत असेल, त्याने तुम्ही इन्सिक्युअर का होतात. सो तिच्या मनात कुठेतरी खूप इन्सिक्युरिटी होती, नॉट फक्त मला घेऊन, वेगवेगळ्या पॉइंटला वेगवेगळ्या लोकांना घेऊन असणार आहे. आणि ती कुठेतरी अक्षयवरती सुद्धा ती प्रोजेक्ट झाली, म्हणजे तिने अक्षयशी सुद्धा त्या गोष्टी सगळ्या शेअर केल्या होत्या की अमृताशी बोलणं असेल. आता एवढं कोणी सांगत नाही स्पष्टपणे, एवढे सगळे हुशार असतात की अक्षय तू अमृताशी बोलू नकोस, असं कशाला ती सांगणार आहे जेव्हा तिकडे 200 कॅमेराज तुमच्यावर आहे. पण देर आर अदर वेज जे तुम्ही तुमची इन्सिक्युरिटी वेगवेगळ्या वेजने बाहेर पडत. सो तसं ते होतं. बट जेव्हा मधल्या एका काळामध्ये आम्ही ऍक्च्युली एकत्र बोलायचो आणि आमच्याशी छान ओळख व्हायला लागली होती, तो काळ मी तिच्याबरोबर एन्जॉय केलेला नाही असं नाही, कारण तिची एक ही पण साईड आहे की ती एंटरटेनिंग सुद्धा आहे काही काही प्रसंगी. म्हणजे ती इतरांना झालेला प्रसंग सांगणं असेल पुन्हा एकदा रंगवून, किंवा नकला करणं असेल, चिडवणं असेल, गाणं गाणं असेल, गाणं ते सूचना, अशा प्रकारे तिचे काही काही या गोष्टी आहेत की ज्या खरं तर रंजक आहेत, पण त्या गोष्टी ओव्हर शॅडो होतात जेव्हा तिची इन्सिक्युरिटी, जेव्हा तिचं जेलेसी किंवा या सगळ्या गोष्टी त्याच्या उपर येतात. मला आवडलं असतं खरं तर तिच्याबरोबर अजून यु नो थोडं ह्युमरस टशन सुद्धा व्हायला, की मी तिला काहीतरी बोलतीये ती पण मला काहीतरी बोलतीये असंही होऊ शकलं असतं. बट एवढं ते नाही राहिलं त्या गेमच्या स्पिरिटमध्ये, बहुतेक ते तसं काही नाही राहिलं. शेवटचा प्रश्न आणि थेट प्रश्न अमृता, की तुला काय वाटतं कुणाच्या हातात ती ट्रॉफी असावी किंवा असू शकते? खरंच नाही सांगता येत, एवढी ब्लँक मी कधीच नव्हते. नाही तर मी सांगितलंही असतो, म्हणजे आधीच्या सीझन्स मध्ये वगैरे सुद्धा आपण यु नो काहीतरी प्रेडिक्ट करतो की याला मिळू शकते त्याला मिळू शकते. बट आता खरंच अवघड आहे, म्हणजे आता तर त्यातल्या त्यात मी आत असते आणि मला बाहेरचा काहीच रिस्पॉन्स कळला नसता तर मी कदाचित सांगू शकले असते की मी सोडल्यास अजून कोण ट्रॉफी घेऊ शकतं. पण बाहेर आल्यानंतर जेव्हा मी लोकांचा रिस्पॉन्स बघते, त्यांचे एक एक मतं मी बघते, त्याने मला अजूनच कन्फ्युज व्हायला होते की खूप जणांना प्रसादचं वागणं खूप आवडतंय. काही जण असं म्हणतात की नाही प्रसाद काय त्या तो कायच खेळला आहे, तो शांतच तर आहे अर्ध्याहून अधिक वेळ. किंवा मग कुणा अक्षय बद्दलच एक्स्ट्रीम नेगेटिव्ह मध्ये कुणाचं, अपूर्वाबद्दलचं नेगेटिव्ह आहे. सो अवघड आहे खरंच
सांगणं खूप अवघड आहे. म्हणजे मला तो कौल ना लोकांचा कळते ना काही कळते. आणि आता कसं झालंय, आता मला मी एक्सपोज झाले या सगळ्या मतांना, त्यामुळे मला आता ते असं अनबायस्ड एकदम मोकळं ढाकळं ओपिनियन सांगणं जरा अवघड जात आहे. आणि कदाचित मी ना अजून मला ते असं ब्रेकअप झाल्यानंतर आपल्याला क्लोजर मिळत नाही बघ, की आपल्याला उत्तर मिळत नाही, तशी माझी काहीतरी अवस्था झाली असं मला वाटतंय, की मी अजून त्या ब्रेकअपच्या ह्याच्यात ना मी बाहेरच नाही आले असं मला वाटतं. आणि माझी ती प्रोसेस सुरू आहे माझी अजून. राईट राईट. अवघड आहे ते इतके दिवस त्या घरात राहणं जिथे तुमचा बाहेरच्या दुनियेशी काही संपर्क नाही आणि फोन नाही, वेळेचं भान नाही, त्यामुळे ते कठीण आहे. कारण तू काही दिवस बाहेर आली घराच्या. पण तुझी जी जर्नी होती ती सकारात्मक राहिली. तू इंडिव्हिज्युअल खेळताना दिसली, तुला काही या घरात छान मित्रही भेटले. आणि मला वाटतं याचा उपयोग या शोचा आणि या अनुभवाचा उपयोग तुला पुढील काळातही होईल. सो मोर ऑफ युअर वर्क अमृता, आणि तू वेळ दिलास मुलाखतीसाठी, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच प्रेरणा, मला खूप मजा आली तुझ्याशी बोलून. थँक्यू सो मच. सेम हियर, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्स. बाय बाय प्रेरणा. बाय बाय.